हेलो गाइज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन। गाइज, एन टी यू जी सी नेट, एम एस सेट आणि पेट या तीनही एक्झामसाठी पेपर फर्स्ट बघून पाहत आहोत इंटायर क्रॅश कोर्स। आणि यामध्ये आपण सुरू केला आहे युनिट नंबर सेकंड, रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटची रिव्हिजन। तर गाइज, रिव्हिजन संदर्भात हा पार्ट फर्स्ट आहे। तर गाइज, रिसर्च ॲप्टिट्यूड संदर्भात क्रॅश कोर्समध्ये टोटल 32 लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड केले, यामध्ये एम सी क्यूचे लेसन देखील होते। तर गाइज, हे टोटल आपण लेसन जे कव्हर केलेत 32, त्याची रिव्हिजन आपण फक्त 3 लेसनमध्ये कव्हर करणार आहोत, ठीक आहे। तर हा पार्ट फर्स्ट आहे, पार्ट सेकंड आणि थर्ड तुम्हाला लवकरच भेटेल, आणि त्यामध्ये उर्वरित सर्व चॅप्टर आपण पाहणार आहोत। तर गाईज, जे 32 लेसनमध्ये आपण पूर्णपणे डीपमध्ये पाहिले, आणि या व्यतिरिक्त रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये कुठले कन्सेप्ट विचारले जाणार नाही याची मी खात्री देतो। तर गाईज, जे आपण रिसर्च ॲप्टिट्यूड पाहतोय हा फक्त एम एस सेट किंवा यू जी सी नेटसाठी तुम्हाला काम येणार नाही, तर पेट एंट्रान्स द्यायची असेल त्यासाठी 100% काम येईल, ठीक आहे। तर गाईज, आजचे लेसन सुरू करण्याआधी, तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता। गाईज, तिथेही नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट कळवले जातात। तर गाईज, हे पहा, सर्वात पहिल्यांदा आपण रिसर्च ॲक्टिव्हिटीचा सिलेबस जो आपल्याला दिलेला आहे तो पाहूया, ठीक आहे। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा रिसर्चचं मिनिंग, टाईप्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च हे आपण पाहिलं होतं। त्यानंतर पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच टू रिसर्च, हे दोन्ही अप्रोच महत्त्वाचे आहेत हे देखील पाहिले होते, ठीक आहे। त्यानंतर मेथड्स ऑफ रिसर्च, त्यामध्ये एक्सपेरिमेंटल असेल, डिस्क्रिप्टिव्ह असेल, हिस्टॉरिकल असेल, क्वालिटेटिव्ह असेल, क्वांटिटेटिव्ह असेल, या सर्व मेथड आपण कव्हर केले आहेत। आणि इतका सिलेबस पार्ट फर्स्टमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत। उर्वरित याच्यावर आपला पार्ट सेकंड होईल, आणि बाकीचे जे लेसन आहेत त्यावर आपला पार्ट थर्ड होईल, ठीक आहे। तर बेसिकली इतक्यापर्यंत आपण पार्ट फर्स्ट म्हणजे आज आपण इतक्या म्हणजे जे मेथड ऑफ रिसर्च आहे तिथपर्यंत आपण रिव्हिजन पाहणार आहोत। तर काहीच हे पा, सर्वात पहिले व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिसर्च आहे ज्या एक्झामला फ्रिक्वेंटली रिपीट होतात, ठीक आहे। तर हे पा, फर्स्ट आहे रिसर्च म्हणजे काय। पुन्हा सांगतो, कुठलीही कन्सेप्ट आपण डीपमध्ये पाहणार नाही आहे, एकदम फक्त एक रिमाइंडर म्हणून तुम्हाला मी हे रिव्हिजनचे लेसन प्रोव्हाइड करतो आहे, ठीक आहे। कारण सर्व कन्सेप्ट आपण डीपमध्ये पाहिलेले आहेत। तरी पा, रिसर्च म्हणजे काय, री आणि सर्च, ठीक आहे। म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा 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 शोधणे म्हणजे रिसर्च। कारण रिसर्च हा शब्दच दोन शब्दापासून बनलाय, पहिला री बनलाय, नंतर सर्च, ठीक आहे। म्हणजे पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट शोधणे त्याला आपण रिसर्च म्हणतो, ठीक आहे। तर रिसर्च तुम्हाला वैशिष्ट्य पण प्रोव्हाइड केले ते पा, ठीक आहे। इन सिंपल सांगितलं तर रिसर्च म्हणजे काय, रिसर्च म्हणजे री प्लस सर्च, ठीक आहे। अननोन टू नोन असा प्रवास असतो रिसर्च हा। रिसर्च नेहमी सिस्टमॅटिक किंवा सायंटिफिकली असू शकतो, ठीक आहे। आणि नेक्स्ट आहे, रिसर्च मधून आपण एखादा कन्क्लुजन किंवा एखादी थिअरी एस्टॅब्लिशमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो, ठीक आहे। सिंपल भाषेमध्ये रिसर्च मीनिंग आहे, एक्झामला नॉर्मली विचारतात। आता नेक्स्ट आहे, कुक्स यांनी काय केलं, डेफिनेशन दिली होती रिसर्चची, आणि त्यामध्ये रिसर्चच्या प्रत्येक शब्दाचं मिनिंग काय होतं ते त्यांनी प्रोव्हाइड केलं, ठीक आहे। एक्झामला कुठूनही क्वेश्चन येऊ शकतो, फॉर एक्झाम्पल ई म्हणजे काय हे विचारू शकतात एक्झामला। तर ई म्हणजे एक्झॅक्टनेस हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे। हे सर्व आर ई एस ई ए आर सी एच यांचं मिनिंग काय होतं ते समजून घ्या, ठीक आहे। यामधील बेसिकली ईचं मिनिंग लक्षात ठेवा, ठीक आहे। एसचं मिनिंग लक्षात ठेवा, पुन्हा जो डबल ई आहे त्याचं मिनिंग लक्षात ठेवा, एचं मिनिंग लक्षात ठेवा आणि आरचं मिनिंग लक्षात ठेवा, ठीक आहे। बाकीचं नाही ठेवलं तरी चालेल, कारण नॉर्मली यावरून क्वेश्चन येऊ शकतात। नेक्स्ट आहे अदर व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन रिसर्च, ठीक आहे। त्यामध्ये फर्स्ट आहे क्लासिफिकेशन। क्लासिफिकेशन म्हणजे काय, एखादी म्हणू शकतो आपण इन्फॉर्मेशन आहे किंवा एखादा डाटा आहे त्या डाटाला सिस्टमॅटिक फॉर्ममध्ये अरेंज करणं म्हणजे क्लासिफिकेशन, ठीक आहे। म्हणजे आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल यूपीच्या लोकांचा आपल्याकडे डाटा आहे, ठीक आहे। मग यूपीच्या लोकांना आपण क्लासिफाय करणार, ठीक आहे, मेल बाजूला करणार, फिमेल बाजूला करणार, ठीक आहे। म्हणजे अशी किंवा म्हणू शकतो आपण शिकलेले लोक बाजूला काढणार, जे म्हणू शकतो शिकलेलेच नाही त्यांना बाजूला काढणार, ठीक आहे। याला म्हणतो आपण क्लासिफिकेशन, सिम्पल साधं। नेक्स्ट आहे व्हेरिएबल। व्हेरिएबल म्हणजे काय, बेसिकली जी गोष्ट व्हेरी होती, चेंज होती, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो। आणि रिसर्च मध्ये व्हेरिएबल म्हणजे बेसिकली ज्या गोष्टीचा आपल्याला रिसर्च करायचं आहे पण ती गोष्ट व्हेरी होती, चेंज होती, ठीक आहे, त्याला आपण व्हेरिएबल असं कन्सिडर करू शकतो। सिंपल आहे पा, व्हेरिएबल म्हणजे चेंज होणारी गोष्ट कुठली। आणि रिसर्च मध्ये व्हेरिएबल म्हणजे तुमची एलिमेंट्स जे रिसर्च मध्ये तुम्ही अभ्यासासाठी घेणार आहात, ठीक आहे। नेक्स्ट आहे पॉईंट टू नोटीस। आता पॉईंट टू नोटीस मध्ये सांगितले तुम्हाला व्हेरिएबल तीन प्रकारचे बेसिक असतात। कॉम्प्युटर सायन्स मध्ये व्हेरिएबलचं मिनिंग वेगळं आहे, ठीक आहे। मॅथमॅटिक्स मध्ये व्हेरिएबलचं मिनिंग वेगळं आहे आणि रिसर्च मध्ये व्हेरिएबलचं मिनिंग वेगळं आहे, ठीक आहे। आपल्याला महत्त्वाचं कुठलं आहे, फक्त रिसर्च, ठीक आहे। रिसर्च मध्ये व्हेरिएबलचं मिनिंग काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे। नेक्स्ट आहे कॉजॅलिटी। आता कॉजॅलिटी शब्दप्रमाणे गेलं तर कॉजॅलिटीचा अर्थ काय होतो, कॉज आणि इफेक्ट यांचं रिलेशन म्हणजे कॉजॅलिटी, ठीक आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल पा, हे सिगरेट आहे, ठीक आहे। हे सिगरेट ओढल्यानंतर आपण काय म्हणतो, फुफ्फुस खराब होतात, पण फुफ्फुस खराब होतात याने काय होतं, बेसिकली कॅन्सर होतो, ठीक आहे। म्हणजे सिगरेटचा कॉज काय,
फुफ्फुस खराब होणं आणि फुफ्फुस खराब होण्याचा कॉज काय बेसिकली इफेक्ट काय बेसिकली म्हणू शकतो आपण की कॅन्सर होणं. ठीक आहे, म्हणजे बेसिकली कॉजिलिटीमध्ये कॉज अँड रिलेशन म्हणजे म्हणू शकतो कॉज अँड इफेक्ट याचं रिलेशन शोधण्याचा प्रयत्न करायचा होतो त्याला आपण कॉजिलिटी म्हणतो. ठीक आहे, कॉजिलिटी सिम्पल टर्म आहे, शब्दप्रमाणे जरी गेलं तरी हरकत नाही. कॉजिलिटी म्हणजे कॉज आणि इफेक्ट याचं रिलेशनशिप शोधतो आपण. ठीक आहे, म्हणजे दोन व्हेरिएबल असेल का फॉर एक्झाम्पल सिगरेटी आणि कॅन्सर आहे. ठीक आहे, दोन व्हेरिएबल झाले, हे दोन व्हेरिएबलचा कॉज काय? फुफ्फुस निकामी होणं. ठीक आहे, म्हणजे बेसिकली सिगरेट हे कॉज आहे. ठीक आहे, आणि त्याचं इफेक्ट आहे फुफ्फुस निकामी झाले आणि त्याचं आउटपुट काय निघलं की कॅन्सर झाला. ठीक आहे, म्हणजे बेसिकली याला म्हणतो आपण कॉजलिटी, सिम्पल. नेक्स्ट आहे क्वालिटेटिव्ह डाटा, असा डाटा ज्याला आपण म्हणू शकतो एक्झॅक्ट फिगरमध्ये आपण मोजू शकत नाही त्याला आपण क्वालिटेटिव्ह डाटा म्हणतो. सिम्पल साधा सांगतो, पहा तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जेवून आले, ठीक आहे, तुम्हाला विचारलं की तुमचं पोट किती भरलं, तुम्ही म्हणणार का 10 भरलं 20 भरलं? नाही म्हणू शकत. तुम्ही म्हणताल खूप भरलं, खूपच जास्त भरलं. ठीक आहे, म्हणजे पोट फाटणे इतकं पोट भरलं असं म्हणताल, पण तुम्ही म्हणणार नाही एक्झॅक्ट की 10 पोट भरलं, माझं 20 पोट भरलं, नाही म्हणू शकत. ठीक आहे, म्हणजे क्वालिटेटिव्ह डाटा असा डाटा आहे ज्याला आपण एक्झॅक्ट फिगरमध्ये मोजू शकत नाही. सिम्पल साधा मिनिंग सांगतोय, पहा कुठली पॉईंट आपण डीपमध्ये पाहत नाही. ठीक आहे, कारण ऑलरेडी आपण सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल मोटिवेशन घेतलं दुसऱ्याकडून. ठीक आहे, तुम्ही एखादा मोटिवेशन स्पीकर आहे, त्याचं मोटिवेशन ऐकून आली. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलं तुम्ही किती मोटिवेट झाला, तुम्ही म्हणणार का 10 मोटिवेट झालो 20 झालो? नाही, खूप मोटिवेट झालो. ठीक आहे, काहीच मोटिवेट झालो नाही, डिमोटिवेट झालो असं म्हणताल बेसिकली. पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की एक्झॅक्ट फिगरमध्ये मी 10 मोटिवेट झालो, 20 झालो, 10.5 मोटिवेट झालो असं नाही म्हणू शकत. ठीक आहे, त्याला म्हणून म्हणतो क्वालिटेटिव्ह डाटा, म्हणजे एक्झॅक्ट फिगरमध्ये आपण मोजू शकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे क्वांटिटेटिव्ह डाटा, क्वालिटेटिव्हच्या अपोजिट, हे आपण एक्झॅक्ट फिगरमध्ये मोजू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण विचारलं की एखाद्या स्टुडंटचं एज किती आहे, तर बेसिकली तो सांगल 22 वर्ष, ठीक आहे, 5 महिने 3 दिवस असं म्हणजे बेसिकली सांगू शकतो. क्वांटिटीमध्ये मोजू शकतो किंवा आपण म्हणू शकतो तुमचं वेट किती आहे, ठीक आहे, वजन किती आहे, तू म्हणतात 100 किलो आहे 200 किलो आहे, म्हणजे बेसिकली वजन पण आपण इन फिगरमध्ये मोजू शकतो. म्हणजे अशा प्रकारचा डाटा जे आपण एक्झॅक्ट फिगरमध्ये मोजू शकतो त्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह डाटा. सिम्पल साधा मिनिंग सांगितले पहा. ठीक आहे, नेक्स्ट आहे बायस. बायस म्हणजे अशी कुठली गोष्ट जी अनफेअर आहे, ठीक आहे, अनफेअर ट्रीटमेंट देणं समोरच्याला त्याला आपण बायस असं म्हणतो. महत्वाची टर्म आहे, एक्झामला विचारतात. ठीक आहे, तरी पहा तुम्हाला एक उदाहरण दिलं, हा एक इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती आहे. ठीक आहे, आणि त्यासमोर 3 मुलं आहेत, ते उभा राहिलेत. ठीक आहे, हा इंटरव्ह्यू जो घेणारा व्यक्ती ना, त्याच्या हा मधला जो म्हणजे जो मधला तुम्ही पाहताय विद्यार्थी, ठीक आहे, तो त्याचा रिलेटिव्ह आहे किंवा त्याच्या ओळखीचा आहे. ठीक आहे, आणि दोघं ओळखीचे नाहीत किंवा म्हणू शकतो आपण रिलेटिव्ह नाही. मग आता हा इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती सिलेक्शन कोणाचं करणार आहे? जो त्याच्या खूप चांगला ओळखीचा आहे त्याचं सिलेक्शन करणार. याला म्हणतो आपण बायसनेस. ठीक आहे, बायसनेस म्हणजे अनफेअर ट्रीटमेंट देणं, म्हणजे बेसिकली याला नॉलेज नसलं तरी याला निवडतील. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो बायसनेस. ठीक आहे, म्हणजे एज्युकेशन क्षेत्रामध्ये खूप बायसनेस असतं. पहा बेसिकली एखाद्या प्रोफेसरचं सिलेक्शन त्याच्याकडे असलेल्या संपत्तीच्या बेसवर केलं जातं नॉर्मली काही ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे एखाद्याने खूप चांगले पैसे दिले मॅनेजमेंटला तर त्याचं सिलेक्शन केलं जातं, म्हणजे तिथं बायसनेस ही कन्सेप्ट वापरली जाते. ठीक आहे, बायसनेस म्हणजे काय? अनफेअर ट्रीटमेंट देणं. इथे दोघांचं नॉलेज पाहिलं नाही इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी, पण हा ओळखीचा आहे ना तर याला सिलेक्ट केलं, त्याला आपण बायसनेस म्हणतो. आय होप क्लिअर कट मिनिंग तुम्हाला कळालं असं. ठीक आहे, म्हणजे जे म्हणू शकतो आपण सायन्स म्हणतंय किंवा जे म्हणू शकतो आपण नेचर म्हणतंय, ठीक आहे, त्याच्या थोडंसं बियॉन्ड जाऊन आपण काय करतो, आपल्या मनाने जी गोष्ट आपल्याला योग्य वाटते ती सिलेक्ट करतो. ठीक आहे, त्याला बायसनेस म्हणतो. नेक्स्ट आहे हायपोथेसिस. हायपोथेसिस म्हणजे बेसिकली असं कुठलंही गृहितक जे आपण रिसर्चच्या स्टार्टिंगला अज्यूम करतो आणि रिसर्चच्या शेवटी, ठीक आहे, आपण काय करतो त्याला टेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. हायपोथेसिस म्हणजे गृहितक, असं झालं तर असं होईल. ठीक आहे, आपण एक गृहितक मांडत असतो, म्हणजे आपल्याला रिसर्चमध्ये अनेक पद्धती अवलंबच्या असतात किंवा अनेक टेस्ट वगैरे करायचे असतात. ठीक आहे, पण टेस्ट करण्याआधी आपण काहीतरी गृहितक करतो की टेस्ट केली तर असा रिझल्ट येऊ शकतो. ठीक आहे, त्याला आपण हायपोथेसिस असं म्हणतो. सिम्पल. नेक्स्ट थोडंसं स्पीडने सांगतोय बा. ठीक आहे, कारण एक्झाम जवळ आलं आहे, जास्त काही टाइमपास करणार होतं नाही आहे. नेक्स्ट आहे डाटा. डाटा म्हणजे अनप्रोसेस इन्फॉर्मेशन. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा तुम्ही डाटा इंटरप्रिटेशन करता का नाही? डाटा इंटरप्रिटेशन, त्यामध्ये अनप्रोसेस इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असते आणि त्यावर क्वेश्चन असतात. पहा 5 क्वेश्चन असतात. पहिला क्वेश्चन असतो की ए डिव्हिजनमध्ये शिकणारे विद्यार्थी किती आहेत फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, असा क्वेश्चन असला तर इथे तुम्हाला ए डिव्हिजनचे विद्यार्थी शोधून काढायला लागतात बाजूला. म्हणजे बेसिकली हा डाटा असतो ती अनप्रोसेस इन्फॉर्मेशन असते आणि त्यावरून आपण एक्झॅक्ट माहिती बाजूला काढण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो. लक्षात ठेवा, डाटा जो असतो ना तो कधी पण अनप्रोसेस असतो आणि त्यावरून आपण एक्झॅक्ट जी माहिती बाजूला काढतो त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो. म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे सिलेक्टिव्ह माहिती असते. ठीक आहे, आणि डाटा म्हणजे पूर्णपणे म्हणू शकतो आपण कंबाईंड कॉम्बिनेशन. ठीक आहे, सर्व इन्फॉर्मेशनचं किंवा
म्हणजे तो फॅक्ट फिगरचं. ठीक आहे, एक उदाहरण सांगतो डाटाचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हेरिएबल, ठीक आहे, व्हेरिएबल हा शब्द आहे, तो गुगलवर सर्च मारला आणि म्हणलं की व्हेरिएबलचं मिनिंग काय, ठीक आहे, किंवा व्हॉट इज व्हेरिएबल असं सर्च केलं, तर खूप सारी माहिती तुम्हाला प्रेझेंट होईल गुगलवर. ठीक आहे, पण ती सर्वच माहिती तुमची उपयोगाची आहे का? नाही. म्हणजे ती झाली डाटा. ठीक आहे, त्यामधून तुम्ही एक्झॅक्ट व्हेरिएबलचं मिनिंग बाजूला काढणार, ती झाली इन्फॉर्मेशन. तर मी डाटा आणि इन्फॉर्मेशन या दोन्ही कन्सेप्टचं मिनिंग तुम्हाला सांगितलं आहे, आय होप तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट आहे डिस्क्रीट व्हेरिएबल. तर डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणजे असे व्हेरिएबल ज्यांना आपण होल युनिटमध्ये मोजू शकतो. आता होल युनिट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलं की ए या व्यक्तीचं फॅमिली नियोजन काय, ठीक आहे, म्हणजे बेसिकली ए या व्यक्तीला काय फॅमिली नियोजन केलंय, म्हणजे किती मुलं वगैरे, ठीक आहे, त्याचं नियोजन केलंय, तर बेसिकली ए हा व्यक्ती म्हणेल का 2.5 माझं फॅमिली नियोजन आहे. ठीक आहे, असं नाही म्हणणार. म्हणजे तो म्हणू शकतो दोन माणसं एक अर्धा, असं नाही होणार ना. तो एक तर म्हणेल तीन व्यक्तीचं नियोजन आहे किंवा चार व्यक्तींचं नियोजन आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिकली डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणजे काय, जे फुल नंबरमध्येच आपण मोजू शकतो, ठीक आहे, पॉईंटमध्ये फिगर मोजू शकत नाही, त्याला आपण डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणतो. सिम्पल साधा आणखी एक एक्झाम्पल सांगतो पा, फेमस एक्झाम्पल आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा हा ए क्लास आहे. ठीक आहे, ह्या ए क्लासमधून तुम्ही बेसिकली वर्गामध्ये गेले. ठीक आहे, किंवा म्हणू शकतो आपण ए क्लासमध्ये तुम्ही गेले. ए क्लासमध्ये तुम्ही गेल्यानंतर टीचरने तुम्हाला विचारलं की या क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत. तुम्ही म्हणणार का 10.5 विद्यार्थी आहेत सर, तुम्ही म्हणणार का 12.5 किंवा 12.3 किंवा 12.2 असे विद्यार्थी आहेत. नाही म्हणणार तुम्ही, एकदम म्हणताल 10 विद्यार्थी आहेत, 11 विद्यार्थी आहेत किंवा 12 विद्यार्थी आहेत किंवा 20 विद्यार्थी आहेत किंवा 100 विद्यार्थी. म्हणजे तुम्ही एक्झॅक्ट फिगरमध्येच आन्सर देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे अशा काही फिगर मिळू शकतो किंवा असे काही व्हेरिएबल जे आपण फक्त एक्झॅक्ट फिगरमध्ये मोजू शकतो, पॉईंटमध्ये ते मोजता येत नाही, तर आपण डिस्क्रीट व्हेरिएबल असं म्हणतो. कळलं? ठीक आहे, म्हणजे एखादा क्लास आहे, ठीक आहे, ए डिव्हिजन आहे, ए डिव्हिजनमध्ये किती विद्यार्थी आहेत, एक तर 10 असतील किंवा 12 असतील किंवा 11 असतील, पण 10.5 किंवा 12.5 किंवा 11.5 असे विद्यार्थी नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे डिस्क्रीट व्हेरिएबल झाले. सिम्पल आहे पा. नेक्स्ट आहे कंटिन्युअस व्हेरिएबल. कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजे म्हणू शकतो आपण ज्यांना आपण पॉईंटमध्ये मोजू शकतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखाद्याने विचारलं तुमचं वजन किती आहे, तुम्ही म्हणू शकता ना, फॉर एक्झाम्पल 81.2 आहे किंवा 80.3 आहे, ठीक आहे, किंवा 60.2 आहे किंवा 52.1 आहे. ठीक आहे, म्हणजे वजन तुम्ही पॉईंटमध्ये मोजू शकता. ठीक आहे, त्याला आपण कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणतो. किंवा हाईट असेल एखाद्या विद्यार्थ्याची, हाईट पण 5.2 आहे, ठीक आहे, 3.4 आहे, म्हणजे अशी हाईट पण आपण पॉईंटमध्ये मोजू शकतो, त्याला आपण कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे सिम्पल साधं लक्षात ठेवा, कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल येऊ द्या, फक्त ते एक्झाम्पल आपल्याला पॉईंटमध्ये मोजता येऊ शकतं का ते पाहिजं. आणि इन केस जर ते पॉईंटमध्ये मोजता येत असेल तर झालं ते कंटिन्युअस व्हेरिएबल, आणि ते पॉईंटमध्ये मोजता येत नसेल तर ते झालं डिस्क्रीट व्हेरिएबल. ठीक आहे, इथे एक्झाम्पल दिले पा, मेजरिंग हाईट, वेट, ठीक आहे, टाईम, हे आपण सर्व काय करतो पॉईंटमध्ये मोजू शकतो. पॉईंट म्हणजे टाईम म्हणजे काय, 2:05 पॉईंटमध्ये आहेत ना, म्हणजे आपण ते पॉईंटमध्ये मोजू शकतो, त्याला कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणतो. ठीक आहे, कन्सेप्टवर खेळा तर 100% एमसीक्यूज पण सुटतील. कन्सेप्टच माहीत नसेल तर एमसीक्यूज तुमचे तुक्याशिवाय कुठल्याही गोष्टी सुटू शकत नाही. ठीक आहे, सिम्पल लक्षात ठेवा, कन्सेप्ट फक्त क्लिअर असू द्या. नेक्स्ट सॅम्पलिंग फ्रेम. ठीक आहे, सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे ऑल टार्गेट पॉप्युलेशन, त्याला आपण एका फ्रेममध्ये अरेंज करतो, म्हणजे एका सिस्टमॅटिक वेने आपण अरेंज करतो, त्याला सॅम्पलिंग फ्रेम असं म्हणतो. ठीक आहे, सिम्पल साधी कन्सेप्ट आहे. जे आपण म्हणू शकतो पॉप्युलेशन आहे, या पॉप्युलेशनमध्ये आपण सॅम्पल बाजूला काढतो, बाजूला काढलेले सॅम्पल एका सिस्टमॅटिक सायंटिफिक पद्धतीने लावतो, त्याला आपण सॅम्पलिंग फ्रेम असं म्हणतो. ठीक आहे, सिम्पल. नेक्स्ट आहे अबस्ट्रॅक्ट. अबस्ट्रॅक्ट म्हणजे बेसिकली जो रिसर्च करणार आहे त्याचा ब्रीफ ओव्हरव्ह्यू. ठीक आहे, त्याला आपण अबस्ट्रॅक्ट म्हणतो. म्हणजे सिम्पल साधं सांगायचं झालं तर एखादा पिक्चर आहे, ठीक आहे, मोठा पिक्चर, एक उदाहरण सांगतो, एखादा पिक्चर आहे, पिक्चर नॉर्मली 3 ते 2.5 तास असतो, बरोबर ना, तर 2.5 किंवा 3 तासाचा पिक्चर, त्याचा ट्रेलर किती मिनिटाचा असतो, मॅक्झिमम 5 मिनिटाचा असतो, म्हणजे त्या पिक्चरचा तो ट्रेलर झाला अबस्ट्रॅक्ट. कन्सेप्ट कळली? ठीक आहे, म्हणजे तो ट्रेलर काय असतो, एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू असतो की पिक्चरमध्ये ॲक्च्युली आहे काय. ठीक आहे, तो एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू म्हणजे अबस्ट्रॅक्ट. तसंच रिसर्च किती असतो, 3 ते 4 वर्षाचा रिसर्च असतो. ठीक आहे, ह्या 3 ते 4 वर्षामध्ये तुम्ही बेसिकली काय करणार आहे, काय केलंय, त्याचं एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू, म्हणजे तुम्ही काय करणार, फक्त 2 ते 3 पेजमध्ये त्याचा पूर्णपणे ओव्हरव्ह्यू देणार, त्याला आपण अबस्ट्रॅक्ट असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे डिटेल माहिती नसते, एक शॉर्ट आणि सिम्पलमध्ये माहिती दिलेली असते. ठीक आहे, जसं पिक्चरचा ट्रेलर आहे, त्याला ट्रेलरला आपण अबस्ट्रॅक्ट असं म्हणू शकतो, कारण यामध्ये डिटेल माहिती नसते पण शॉर्टमध्ये दिलेली असते. तसं जसं रिसर्च आहे, रिसर्च 3 ते 4 वर्षाचा आपला होणार आहे, पण त्याची डिटेल माहिती न देता शॉर्टमध्ये आपण माहिती देतो, त्याला आपण अबस्ट्रॅक्ट असं म्हणतो. ठीक आहे, सिम्पल साधी कन्सेप्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे इथनोग्राफी. इथनोग्राफी म्हणजे स्टडी ऑफ कल्चर. ठीक आहे, ज्या ठिकाणी कल्चरचा स्टडी केला जातो, नेचरचा स्टडी केला जातो,
किंवा अंशतः आपण नॅचरल इन्व्हायरमेंट आहे त्याचा स्टडी केला जातो, त्याला एथनोग्राफी असं म्हणतो. शब्द लक्षात घ्या, ग्राफी, ग्राफी रिलेटेड कल्चर. ठीक आहे, हे मराठीतून पण तुम्हाला एथनोग्राफी शब्द येईल बेसिकली. ठीक आहे, मराठी जे म्हणजे मराठीतून जे एक्झाम देणार त्यांच्यासाठी सांगतोय, एथनोग्राफी कल्चरशी रिलेटेड आहे, जिथं कल्चरचा स्टडी असतो. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा अमेरिकेचा माणूस आहे तो इंडियामध्ये आला, ठीक आहे, आणि इंडियातल्या लोकांचा कल्चर कसं आहे त्याला स्टडी करायचं आहे, तर तो झाला एथनोग्राफीचा स्टडी. ठीक आहे, सिम्पल. नेक्स्ट आहे इपिस्टोमॉलॉजी. इपिस्टोमॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ नॉलेज. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो देव आहे का नाही. ठीक आहे, खरीच एखादी गोष्ट रिअलमध्ये एक्झिस्टन्समध्ये आहे का नाही ते आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण इपिस्टोमॉलॉजी म्हणतो, म्हणजे स्टडी ऑफ नॉलेज. ठीक आहे, लक्षात ठेवा, नॉलेजचा स्टडी जे असतो ना त्याला आपण इपिस्टोमॉलॉजी म्हणतो. पुन्हा रिपीट करतो, ग्राफी जर शब्द आला ग्राफी तर झाला स्टडी ऑफ कल्चर, आणि इपिस्टोमॉलॉजी झालं तर बेसिकली स्टडी ऑफ नॉलेज. ठीक आहे, नॉलेजचा स्टडी लक्षात ठेवा, म्हणजे कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्टला व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला जातो. देव आहे का नाही, भूत आहे का नाही, ठीक आहे, राक्षस आहेत का नाही, खरंच माणूस हवे तोडू शकतो का, ठीक आहे, म्हणू शकतो योगाने खरंच वेगवेगळ्या सुपर नॅचरल पॉवर येतात का. ठीक आहे, यांचा जो अभ्यास केला जातो ना तो केला जातो इपिस्टोमॉलॉजीमध्ये. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे काय, कन्सिस्टन्सी. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट रिलायबल कधी असेल, ज्यावेळेस ती कन्सिस्टन्सीमध्ये असेल त्यावेळेसच. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सारखं सांगतो, ठीक आहे, एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला विचारलं की तुझ्याकडे किती पैसे आहेत, तुम्हाला 100 रुपये. ठीक आहे, 5 मिनिटात तुम्ही त्या व्यक्तीकडे गेले, तुम्ही विचारलं किती पैसे आहेत, तुम्हाला 50 रुपये. पुन्हा 5 मिनिटात त्या व्यक्तीकडे गेले, तुम्ही त्याला विचारलं किती पैसे आहेत, तुम्हाला 10 रुपये. पुन्हा 5 मिनिटात त्या व्यक्तीकडे गेले, तुम्ही विचारलं किती पैसे आहेत, तुम्हाला 90 रुपये. पुन्हा 5 मिनिटात त्याच्याकडे गेले, तुम्ही विचारलं किती पैसे आहेत, तुम्हाला 100 रुपये. ठीक आहे, म्हणजे तो जे सांगतोय ना त्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही. ठीक आहे, म्हणजे जो रिझल्ट आपल्याकडे येतोय त्या व्यक्तीकडून, ठीक आहे, तो कन्सिस्टन्स नाही, दरवेळेस रिझल्ट वेगवेगळे येतोय, तर म्हणतो आपण रिलायबल नाही येतो व्यक्ती, म्हणजे विश्वासनीय तो व्यक्ती नाही आहे. बरोबर ना, कारण तो आपल्याला दरवेळेस वेगळी उत्तर देतोय, म्हणजे तो व्यक्ती रिलायबल नाही आहे. आणि रिलायबल एखादा व्यक्ती किंवा एखादा रिझल्ट किंवा एखादी गोष्ट आहे का नाही हे आपण कधी ठरवतो, ज्यावेळेस त्याच्या रिझल्टमध्ये कन्सिस्टन्सी असेल. जर त्या व्यक्तीने दरवेळेस सांगितलं असं माहिती 100 रुपये, 100 रुपये, 100 रुपये, ठीक आहे, 100च आहेत, 100च आहेत, तर आपण म्हणून नाही विश्वसनीय व्यक्ती खरंच बोलतोय दरवेळेस. ठीक आहे, दरवेळेस तो सेमच गोष्ट सांगतोय, म्हणजे तो विश्वसनीय आहे, कारण त्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे. ठीक आहे, आणि तो रिलायबल नाही आपण असं कधी कन्सिडर करू, तर त्याचा रिझल्ट किंवा तो जे सांगतोय तो दरवेळेस रिझल्ट हा वेगळा असेल, कन्सिस्टन्स नसेल, तर ती गोष्ट रिलायबल नसते. आता रिसर्चमध्ये लक्षात ठेवा, एखादा तुम्ही रिसर्च करताय, ठीक आहे, त्यातून जे आउटपुट येत आहे ते आउटपुट दर वेळेस सेमच येत असेल, दर ठिकाणी त्याचं आउटपुट सेमच येत असेल, तर तो रिसर्च रिलायबल आहे. आणि त्याचा आउटपुट दर वेळेस वेगळे येत असेल तर तो रिसर्च रिलायबल नाही आहे, कारण त्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे. कन्सिस्टन्सीचा अर्थ काय होतो, की तुमचा रिझल्ट हा सेम आला पाहिजे दरवेळेस. ठीक आहे, म्हणजे साधं एक्झाम्पल सांगतो, एखादा रिसर्च करतो व्यक्ती, त्याचा आउटपुट ह्यावेळेस 10 आलं. ठीक आहे, 10 ही फिगर किंवा काहीतरी आलं 10, नंतर पुन्हा त्याने तोच रिसर्च केला सेम, त्याचा आउटपुट आला 20, पुन्हा तोच रिसर्च केला त्याचा आउटपुट आला 5, म्हणजे इथं कन्सिस्टन्स रिझल्ट आहे का, नाही आहे, म्हणजे तो रिसर्च रिलायबल नाही आहे. ठीक आहे, याच्या पलीकडे जाऊ ना, आणखी एक उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल कोरोनाचे वॅक्सिन आहे, ठीक आहे, एका व्यक्तीला दिली त्याचा जीव वाचला, दुसऱ्या व्यक्तीला दिली तो गेला, ठीक आहे, तिसऱ्या व्यक्तीला दिली त्याला फॉर एक्झाम्पल ताप वगैरे आला. ठीक आहे, म्हणजे कोरोना वॅक्सिन दिल्यानंतर त्याचा रिझल्ट हा सेम येत नाही, म्हणजे कोरोना वॅक्सिन रिलायबल नाही आहे. ठीक आहे, आणि इन केस एका व्यक्तीला कोरोना वॅक्सिन दिली तो पूर्णपणे जिवंत झाला, जगला. ठीक आहे, दुसऱ्या व्यक्तीला कोरोना वॅक्सिन दिली तो पण व्यवस्थित जगला, तिसऱ्या व्यक्तीला दिली तो पण व्यवस्थित जगला, तर कोरोना वॅक्सिन ही रिलायबल आहे, म्हणजे कन्सिस्टन्सी त्यामध्ये आहे. ठीक आहे, सिम्पल साधा मिनिंग आहे पा, आय होप तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, शॉर्टमध्ये सांगतोय पण एक्झॅक्ट मिनिंग काय ते सांगतोय. ठीक आहे, नेक्स्ट आहे प्रोजेक्टिव्ह इफेक्ट. प्रोजेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे तुम्ही जसे आहेत ना तसं समोर तुम्हाला पाहिजे, बस. ठीक आहे, त्याला आपण प्रोजेक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतो. आता साधे एक्झाम्पल सांगतो, ही एक मुलगी आहे, सुंदर मुलगी आहे. ठीक आहे, ती गेली मुलाला पाहायला, ती सुंदर आहे खूप, ती फॉर एक्झाम्पल ती अप्सरा समजते स्वतःला. ठीक आहे, तर ती मुलगी गेली मुलाला पाहायला, मुलाला पाहिल्यानंतर तिचं इमॅजिनेशन काय मुलाकडून, की जशी मी आहे तसा मला मुलगा पाहिजे. ठीक आहे, खूप हँडसम मुलगा पाहिजे, त्याला म्हणतो आपण प्रोजेक्टिव्ह इफेक्ट. प्रोजेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, समोरचा म्हणजे आपण जसे आहेत ना तसंच आपल्याला समोरचा हवा असतो, त्याला आपण प्रोजेक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतो. सिम्पल, फॉर एक्झाम्पल दुसरे उदाहरण सांगतो, एखादा इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती आहे, ठीक आहे, IAS ऑफिसर आहे. ठीक आहे, हा इंटरव्ह्यू घेणार आहे फॉर एक्झाम्पल, त्याच्यासमोर कॅन्डिडेट आहे वेगवेगळे. ठीक आहे, आता याच्याकडे जितकं नॉलेज आहे तेवढं यांच्याकडे असणार आहे का, डेफिनेटली नसेल कदाचित. ठीक आहे, तर याची एक्सपेक्टेशन काय, माझ्याकडे जे नॉलेज आहे ना, माझ्याकडे जसं एक्सपिरियन्स आहे ना तसंच मला समोरच्याकडून पाहिजे, त्याला म्हणतो आपण प्रोजेक्टिव्ह इफेक्ट. आय होप तुम्हाला कळालं असेल. दोन एक्झाम्पल सांगितले पा, नॉर्मली लग्न करताना मुलं मुली असतील पा, ते काय करतात, समोरचा पार्टनर आपल्यासारखाच शोधण्याचा प्रयत्न करतात,
म्हणजे त्यांच्यामध्ये कोणता इफेक्ट आहे, प्रोजेक्टिव्ह इफेक्ट आहे, ठीक आहे. किंवा इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती समोरचा व्यक्ती आपल्यासारखा शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याला म्हणतो आपण प्रोजेक्टिव्ह इफेक्ट, ठीक आहे. म्हणजे साधं एक्झाम्पल आणखी सांगतो, एखादा माणूस खूप गोरा आहे, ठीक आहे, आणि किंवा इंटरव्ह्यू घेणारा माणूस खूप गोरा आहे, ठीक आहे, आणि त्यासमोर इंटरव्ह्यू देणारे व्यक्ती काळे काळे आले, ठीक आहे, तर त्यांना तो सिलेक्ट करणार नाही. कारण का? त्याला वाटते ते मी गोरा आहे, ठीक आहे, माझ्या समोरचे पण गोरेच पाहिजे, माझे मनुष्यतम पार्टनर वगैरे गोरेच पाहिजे, ठीक आहे. म्हणजे तो त्याला प्रोजेक्टिव्ह इफेक्ट, आपण जसे आहे तसे आपल्याला समोरचे पाहिजे असतात, ठीक आहे. कन्सेप्ट तशी वाचली तर अवघड जाईल, मी सिम्पल एक्झॅक्ट मिनिंग सांगण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. नेक्स्ट आहे बेंच मार्किंग. आता सिम्पल सध्या सांगतो पहा, बेंच मार्किंग म्हणजे काय? तर बेसिकली तुमचा जो क्लास आहे, क्लास म्हणजे बेसिकली तुमचं फील्ड, ठीक आहे, जे काय असेल ते, त्या फील्डमध्ये जो पण टॉपला असेल ना त्याला आपण बेंच मार्क असं म्हणतो, ठीक आहे. म्हणजे तो तुमच्यासाठी बेंच मार्किंगचा. साधा एक्झाम्पल सांगतो पहा, हा एक नन्ना मुलना मुलगा आहे, ठीक आहे. या मुलाला त्याची आई असेल किंवा वडील असेल ते काय सांगतात, तुमच्या क्लासमधील जो हुशार विद्यार्थी आहे ना त्यासोबतच तू राहत जा. नॉर्मली तुम्ही असं ऐकलं असेल पा, ठीक आहे. म्हणजे मठ्ठ मुलाशी राहू नको कारण तू मठ्ठ होशील, जर तू हुशार मुलांशी राहिला तरच तू हुशार होशील असं आई वडील सांगत असतात मुलांना. म्हणजे काय, आई वडिलांसमोर तो क्लासमधला जो हुशार विद्यार्थी आहे ना तो बेंच मार्क असतो. म्हणजे आपल्या मुलाला त्या मुलासारखं बनवण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला आपण बेंच मार्किंग म्हणतो. आय होप तुम्हाला एक्झाम्पल कळालं असेल, नसेल कळालं तर आणखी एक उदाहरण सांगतो पा. फॉर एक्झाम्पल, थोडं साफ करतो, थोडं स्पीड नाही होते पण आता एक्झाम जवळ आला, ठीक आहे. क्रॅश कोर्समध्ये आपण पूर्ण गोष्टी डिटेल पाहिल्यात, पेड क्रॅश कोर्समध्ये पाहिले, ठीक आहे, फ्रीमध्ये नाही पाहिले. तरी पहा, फॉर एक्झाम्पल हे हा आयफोन आहे, ठीक आहे. आयफोन म्हणलं तर आपण म्हणू शकतो मोबाईल कंपनीतला टॉप फोन, ठीक आहे. आता सध्याच्या सिच्युएशनला कुठला असेल पण माझ्या मते आयफोन टॉप आहे, ठीक आहे. तर ई एम आय असेल पहा, किंवा म्हणू शकतो आपण सॅमसंग असेल, ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो वन प्लस असेल, ठीक आहे. तर हे जे फोन आहेत बेसिकली हे फोन काय करतात, आयफोनचे धोरण फॉलो करतात. म्हणजे आयफोनने एखादी डिझाईन लॉन्च केली का त्यांच्या फोनची, तसंच लगेच ई एम आय लॉन्च करतं, सॅमसंग लॉन्च करतं, ठीक आहे. आणखी म्हणतो आपण वन प्लस असेल, त्यांच्या पण डिझाईन आयफोन सारख्याच कुठून कुठून लॉन्च होतात. म्हणजे सर्व कंपन्यांसाठी बेंच मार्क कोणी, आयफोन कंपनी किंवा म्हणू शकतो आपण ॲपल कंपनी, ठीक आहे. तर ॲपल कंपनीला सर्व कंपन्या फॉलो करतात, म्हणजे ॲपल कंपनीसारखं कुठून कुठं ते बनण्याचा प्रयत्न करतात, त्याला म्हणतो आपण बेंच मार्क. बेंच मार्क म्हणजे तुमच्या फील्डमध्ये जो कोण टॉप आहे ना त्याला आपण फॉलो करायचं आणि त्यानुसार बनण्याचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. म्हणजे आपल्यामध्ये तशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट करण्याची प्रयत्न करायची, त्याला आपण बेंच मार्क असं म्हणतो. आय होप कन्सेप्ट कळायला असेल, ठीक आहे. नेक्स्ट पॉप्युलेशन. आता पॉप्युलेशन म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीचा रिसर्च करणारी ती ऑल टार्गेट पॉप्युलेशन म्हणतो आपण, ठीक आहे. किंवा ऑल व्हेरिएबलला आपण पॉप्युलेशन कन्सिडर करू शकतो रिसर्च संदर्भात. सिम्पल उदाहरण सांगतो, पॉप्युलेशन म्हणजे माणसांचीच पॉप्युलेशन असेल काही नाही, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हैशीचा रिसर्च करणार आहे, ठीक आहे, म्हैस किती दूध देते असं रिसर्च करणार आहे, तर ज्या 100 म्हैशी असतील ना त्या पण तुमच्यासाठी पॉप्युलेशन झाले. एकदम सिम्पल उदाहरण सांगतोय पा, ठीक आहे. जे म्हणू शकतो आपण लोकल लँग्वेजचे उदाहरण आहे ते सांगतोय, ठीक आहे. कुठे आपण पुस्तकाची भाषा वापरत नाही. आणखी एक उदाहरण सांगतो, फॉर एक्झाम्पल तुमच्या गल्लीमध्ये किती कुत्रे आहेत, ठीक आहे, त्या कुत्र्यांचं रिसर्च करायचं आहे ना, तर ते कुत्रे तुमच्यासाठी पॉप्युलेशन झाले, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बॉटनिकल गार्डनमध्ये, ठीक आहे, किती झाडं आहेत, ते झाडं कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत याचा रिसर्च तुम्हाला करायचा असेल, तर ते बॉटनिकल गार्डनमध्ये जे काही झाडं असतील ना ते तुमची पॉप्युलेशन, ठीक आहे. म्हणजे पॉप्युलेशन दरवेळेस माणसंच असतील असं काही नाही. ज्याचा तुम्ही रिसर्च करणार आहे, ज्या फील्डचा तुम्ही रिसर्च करणार आहे, त्या फील्ड संदर्भात जे काही व्हेरिएबल असतील, व्हेरिएबल म्हणजे इथं कुत्रे व्हेरिएबल, ठीक आहे, बॉटनिकल गार्डनमध्ये झाडं व्हेरिएबल, ठीक आहे, किंवा जिथं म्हैस आहेत त्या म्हैसींचा दुधाचं रिसर्च करणार आहे, तर त्या म्हैशी तुमच्यासाठी व्हेरिएबल झाल्या, ठीक आहे. म्हणजे जे काही व्हेरिएबल असतील तुमच्या टार्गेट रिसर्च संदर्भात, त्या सर्व व्हेरिएबलला आपण रिसर्चची पॉप्युलेशन असं कन्सिडर करतो. आय होप कन्सेप्ट तुम्हाला कळलेलं असेल, ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, फक्त माणसांचीच पॉप्युलेशन असते असं काही नाही, रिसर्च संदर्भात जी पॉप्युलेशन असते ती तुमची ऑल टार्गेट व्हेरिएबल असतात, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे सॅम्पल. सिम्पल सध्या सॅम्पलचं मिनिंग सांगणार आहे. तुम्ही सॅम्पल एक कन्सेप्ट वापरले पण असेल पा, ठीक आहे. तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादी बिग क्वांटिटीमध्ये एखादी गोष्ट घ्यायची असेल, तुम्ही काय म्हणता, याचं सॅम्पल भेटेल का, याचं सॅम्पल पाहायला भेटेल का, हे सॅम्पल दाखवू शकता का म्हणलं असतं ना, तर त्यालाच आपण सॅम्पल म्हणतो, वेगळं काही नाही, ठीक आहे. म्हणजे साधं एक्झाम्पल सांगतो पा, ही टोटल पॉप्युलेशन, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ही टोटल पॉप्युलेशन कशी आपली म्हणू शकतो कोरोना वॅक्सिन आहे, ठीक आहे. या कोरोना वॅक्सिन आहेत आणि किती कोरोना वॅक्सिन आहे, 1 करोड कोरोना वॅक्सिनचा संच आहे, ठीक आहे. एका रूममध्ये ठेवलं सर्व 1 करोड कोरोना वॅक्सिन. सपोज आहेत फॉर एक्झाम्पल आहे 1 करोड कोरोना वॅक्सिन आहेत, सर्व कोरोना वॅक्सिनचा इफेक्ट काय होणार आहे, त्याच्यामध्ये कुठले कंटेंट आहे हे आपल्याला पाहिजे. आपण सर्व कोरोना वॅक्सिन म्हणजे ज्या 1 करोड कोरोना वॅक्सिन आहेत त्यांची टेस्ट करणार आहे का, जर त्याची टेस्ट करत बसलो तर तिकडे कोरोना लोक मरून जातील, तरी आपली टेस्ट कम्प्लीट होणार नाही, बरोबर ना. म्हणजे ज्यावेळेस
पूर्ण पॉप्युलेशनचं स्टडी करणं इम्पॉसिबल असतं किंवा ते खूप टाईम कन्झ्युमिंग असतं. त्यावेळेस आपण काय करतो, त्यातून सिलेक्ट गोष्टी बाजूला काढतो. ज्या गोष्टी बाजूला काढल्यानंतर त्याला आपण सॅम्पल असं म्हणतो. कन्सेप्ट कळली का? आपण सॅम्पल कधी बाजूला काढतो, का बाजूला काढतो? जेव्हा टार्गेट पॉप्युलेशन खूप मोठे असेल, इथं की 1 करोड कोरोना वॅक्सिन आहेत, पहा सर्वांचं आपण रिसर्च नाही करू शकत, एक एक बॉटलचं आपण रिसर्च नाही करू शकत. कारण 1 करोड कोरोना वॅक्सिनचा रिसर्च करायचं म्हणलं तर तिकडे कोरोनाने लोक मरून जातील तरी आपला रिसर्च होणार नाही, बरोबर ना? म्हणजे तर टाईम कन्झ्युमिंग जास्त आहे. त्यावेळेस रिसर्च काय करणार, रँडमली काही बॉटल बाजूला काढणार. मग ते काही बॉटल म्हणजे 100 किंवा 200 बॉटल ते बाजूला काढू शकतो, ठीक आहे? त्या 100-200 बॉटल बाजूला काढल्यात त्याचा रिसर्च पाहणार, ठीक आहे? त्यामध्ये कुठले कंटेंट आहे, त्याचा काय रिझल्ट येतोय ते पाहणार. म्हणजे ते झाले सॅम्पल, ठीक आहे? ज्या बॉटल बाजूला काढले त्या झालं सॅम्पल. आणि हे सॅम्पल काय करतात, टोटल पॉप्युलेशन म्हणजे 1 करोड बॉटल ज्या आहेत कोरोनाच्या वॅक्सिनच्या, त्या कशा आहेत, त्या रिप्रेझेंट करणारी कोण, त्या 100 बॉटल, ठीक आहे? म्हणजे या 100 बॉटलमधून जो रिझल्ट येणार आहे, किंवा म्हणू शकतो आपण हे 100 बॉटल, ठीक आहे, 100 व्यक्तींना दिल्या, तर हे 100 व्यक्ती जर जगले तर ऑब्व्हियसली रिझल्ट काय आला की 1 करोड कोरोना वॅक्सिनच्या बॉटल आहेत, त्या 1 करोड लोकांना दिल्या तर 1 करोड लोक जगतील. कारण इथं 100 बॉटलने 100 लोक जगले तर 1 करोड कोरोनाच्या वॅक्सिननी 1 करोड लोक जगतील ना. म्हणजे रिझल्ट काय येतो, या सॅम्पलनुसार येतो, ठीक आहे? कारण सॅम्पल जे असतात ते बेसिकली एन्टायर पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करण्याचं काम करतात, ठीक आहे? सिंपल सारी कन्सेप्ट सांगली पहा. आणखी उदाहरण सांगतो, फॉर एक्झाम्पल ही कढई आहे तुमची भाजीची, ठीक आहे? समारंभ आहे किंवा XYZ व्यक्तीचं लग्न आहे, त्या लग्नामध्ये भाजी केली, बटाटे वाटाण्याची भाजी, ठीक आहे? फॉर एक्झाम्पल आता ह्या भाजीला, म्हणजे ही भाजी ॲक्च्युली झाली कशी हे तुम्हाला पाहिजे. तुम्ही काय करणार आहे, अख्खी भाजी तोंडाला लावणार आहे का, टेस्ट पाहणार आहे का? नाही पाहणार. तुम्ही या भाजीमधून चमचाभर भाजी बाजूला काढणार आणि त्याची टेस्ट पाहणार. म्हणजे हे झालं सॅम्पल, जी चमच्याने भाजी बाजूला काढली ना ते सॅम्पल झालं, ठीक आहे? हे सॅम्पल जर खारट असेल, म्हणजे ही चमच्यातली भाजी खारट असेल, तुम्ही रिझल्ट काय काढणार आहे, टोटल कढईमधली भाजी खारट आहे, बरोबर ना? जर हे सॅम्पलमधली म्हणजे चमच्यामधील भाजी जर तिखट असेल, तुम्ही रिझल्ट काय काढणार आहे, टोटल जी म्हणू शकतो आपण कढईमधली भाजी आहे ती तिखट आहे, ठीक आहे? म्हणजे सॅम्पल आपण भाजीला काढतो आणि त्याचा स्टडी करतो आणि ते सॅम्पल सांगतं की टोटल पॉप्युलेशन कशी असणार आहे. कारण इथं एन्टायर भाजीचा रिसर्च करणं इम्पॉसिबल आहे, सर्वस्त भाजी आपण पिऊन नाही घेऊ शकत, ठीक आहे? म्हणून आपण काय करतो, थोडीशी भाजी किंवा म्हणू शकतो आपण जी काही गोष्ट असेल सॅम्पल ते बाजूला काढतो आणि त्याचा रिसर्च करतो, ठीक आहे? म्हणजे सॅम्पल म्हणजे काय, 100 1000 लोकांची पॉप्युलेशन आहे, तर त्यातून तुम्ही 10 लोक बाजूला काढणार, त्याचाच रिसर्च करणार. हे बाजूला काढलेली गोष्ट आहे ना, त्याला सॅम्पल म्हणतो. आय होप कन्सेप्ट कळायला असेल, ठीक आहे? अनेक उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत मी क्रश कोर्समध्ये, ठीक आहे? नेक्स्ट सॅम्पलिंग. आता सॅम्पलिंग म्हणजे वेगळं काहीच नाही पा, ही टोटल हे पा एक मिनट हे पा ही टोटल पॉप्युलेशन आहे. या पॉप्युलेशनमधून तुम्ही सॅम्पल बाजूला काढता, बरोबर ना? हे सॅम्पल बाजूला काढण्याच्या पद्धतीला सॅम्पलिंग असं म्हणतो. सिम्पल, या व्यतिरिक्त काहीच नाही. सॅम्पल म्हणजे पॉप्युलेशनमधून सॅम्पल ड्रॉ करण्याची पद्धत आहे ना, त्याला आपण सॅम्पलिंग म्हणतो. आय होप कन्सेप्ट कळायला असेल, ठीक आहे? ही पद्धत आहे बेसिकली, ठीक आहे? टेक्निक आहे सॅम्पलिंग. याच्या 10 प्रकार आहेत, ठीक आहे? रँडम सॅम्पलिंग, नॉन रँडम सॅम्पलिंग, ते आपल्याला व्यवस्थित पाहिजे आहेत नेक्स्ट पार्टमध्ये. आत्ताच्या पार्टमध्ये आपण फक्त काही गोष्टी पाहणार आहोत, ठीक आहे? नेक्स्ट पार्ट आहेत ना, त्यामध्ये आपण सॅम्पलिंगच्या टेक्निक पाहणार आहोत. म्हणजे सॅम्पलिंग काय आहे हे बेसिकली तुम्हाला एक्झामला विचारणार नाही, पण याचे जे 10-20 प्रकार आहेत, सॉरी 10-12 प्रकार आहेत, ते 10-12 प्रकार व्यवस्थित पाहून जाणं गरजेचं आहे, कारण त्यावर क्वेश्चन येतो, ठीक आहे? ही छोटी टर्म आहे, ही लक्षात नाही ठेवली तरी चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की पॉप्युलेशनमधून सॅम्पल बाजूला काढण्याच्या पद्धती ज्या असतात ना, त्याला आपण सॅम्पलिंग असं म्हणतो. नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, त्यालाच आपण रँडम सॅम्पलिंग असं म्हणतो, ठीक आहे? तर प्रोबॅबिलिटी असेल किंवा रँडम सॅम्पलिंग असेल, याचं सिम्पल साधा मिनिंग सांगतो, बाय चान्स आपण सॅम्पल निवडतो, ठीक आहे? म्हणजे कुठलं सॅम्पल आपल्या हातात येणार आहे आपल्याला माहीत नसतं, त्याला म्हणतो प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, ठीक आहे? साधा एक्झाम्पल सांगतो, आत्ताचं उदाहरण दिलं तर 1 करोड कोरोना वॅक्सिनच्या बॉटल आहेत एका रूममध्ये, ठीक आहे? हा XYZ रिसर्च करणारा व्यक्ती आहे, सूट बूटमध्ये आला आणि त्यांनी काय केलं, हात घातला रूममध्ये आणि ज्या बॉटल हातात येतील त्या बाजूला काढल्या. म्हणजे प्रत्येक बॉटलचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस काय होता, 100% होता. कुठली बॉटल हातात येऊ शकत होते ना, तर ज्या बॉटल हातात येतील त्या बाजूला काढल्या, त्याला म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. म्हणजे इथं स्वतःचं जजमेंट त्यांनी काहीच वापरलं नाही, सरळ हात घातला रूममध्ये आणि बॉटल बाजूला काढल्या, ठीक आहे? कुठलाही येऊ त्याला काही घेणं नव्हतं, त्याला म्हणतो आपण रँडम सॅम्पलिंग, ठीक आहे? म्हणजे बाय चान्स कुठलाही सॅम्पल निवडू शकतो आपण इथं. नेक्स्ट टाइम नॉन प्रोबॅबिलिटी किंवा नॉन रँडम सॅम्पलिंग, ठीक आहे? तर ह्यामध्ये जे आपण सॅम्पल निवडतो ना, ते आपल्या जजमेंटच्या बेसवर निवडतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं पण 1000 कोरोनाच्या वॅक्सिनच्या बॉटल आहेत, ठीक आहे? किंवा 1 करोड कोरोना वॅक्सिनच्या बॉटल आहेत. हा रिसर्चर पुन्हा सूट बूटमध्ये आला, ठीक आहे? त्याने रूममध्ये हात घातला, रूममध्ये हात घातल्यानंतर त्यांनी एका रॅकवरची 3 नंबरची बॉटल निवडली,
दुसऱ्या रॅकवरची दोन नंबरची बॉटल निवडली, ठीक आहे, पाहून निवडली, व्यवस्थित निवडली, ठीक आहे, त्याला म्हणतात आपण नॉन रँडम, म्हणजे त्याला माहीत आहे आपण कुठल्या बॉटल निवडतोय, ठीक आहे, त्याचा सिक्वेन्स काय आहे, म्हणजे बेसिकली ज्यावेळेस रिसर्चर सॅम्पल निवडताना त्याच्या जजमेंटनुसार निवडतो, पूर्णपणे म्हणू शकतो आपण डोकं चित्त जागेवर ठेवून निवडतो, त्याला म्हणतो आपण नॉन रँडम सॅम्पलिंग. आय होप कन्सेप्ट कळायला असेल, ठीक आहे. याचे प्रकार आहेत पाच पाच, ते पाचही प्रकार व्यवस्थित करून जा, एक्झामला महत्त्वाचे आहेत, येतात म्हणजे येतातच, ठीक आहे. नेक्स्ट आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल. असं व्हेरिएबल जे बेसिकली इंडिपेंडंट असतं शब्दाप्रमाणे, ठीक आहे, म्हणजे कोणावर डिपेंड नसतं, ठीक आहे, आणि सिंपल जो इंडिपेंडेंट असतो त्यालाच ट्रीटमेंट दिली जाते, ठीक आहे, म्हणजे म्हणू शकतो ना जे स्वतंत्र व्यक्ती असतात त्यांनाच बेसिकली ट्रीटमेंट वगैरे दिली जाते, ठीक आहे. तरी पहा इंडिपेंडंट व्हेरिएबलचं मीनिंग सांगतो. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट दोन व्हेरिएबल असतात, दोन्ही आपण एकाच ठिकाणी समजून घेऊया, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं हे एक पेशंट आहे, ठीक आहे, उदाहरण तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, पुन्हा रिपीट करतो, हे पेशंट आहे, ठीक आहे, आणि इथं फॉर एक्झाम्पल डॉक्टर आहे आणि डॉक्टरकडे ह्या मेडिसिन आहेत, ठीक आहे, ह्या मेडिसिन आणि पेशंट हे दोन व्हेरिएबल झाले, बरोबर ना, एक मेडिसिन आहे आणि एक पेशंट आहे, असे दोन व्हेरिएबल झाले. जे म्हणू शकतो आपण पेशंट आहे हा कोण आहे, डिपेंडंट व्हेरिएबल. कोणावर डिपेंड असणार आहे, मेडिसिनवर डिपेंड असणार आहे, ठीक आहे, म्हणजे तर झालं डिपेंडंट व्हेरिएबल, सॉरी डिपेंडंट व्हेरिएबल झालं पेशंट, ठीक आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल कोण झालं, मेडिसिन, बरोबर ना, म्हणजे पेशंट हा मेडिसिनवर डिपेंड असणार आहे, म्हणून आपण पेशंटला काय म्हणलं, इंडिपेंडंट, सॉरी डिपेंडंट व्हेरिएबल, ठीक आहे, आणि जी मेडिसिन आहे ती कोणावर डिपेंड आहे का, कोणावरच डिपेंड नाही, ती स्वतंत्र आहे, ठीक आहे, म्हणजे ती झाली इंडिपेंडंट व्हेरिएबल. पुन्हा रिपीट करतो बा, कन्फ्युजन होऊन देऊ नका, जो पेशंट आहे पेशंट, ठीक आहे, त्याला आपण इथं कोण कन्सिडर केले, डिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंटच का, तर तो मेडिसिनवर डिपेंड आहे, आणि जी मेडिसिन आहे ती काय झाली, इंडिपेंडंट व्हेरिएबल झाली, म्हणजे मेडिसिन कोणावर डिपेंड आहे का, कोणावरच डिपेंड नाही, ती स्वतंत्र आहे बिचारी एकटी, ठीक आहे, म्हणजे मेडिसिन झाली इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता हे पहा, जो रिसर्चर आहे तो कोणी, डॉक्टर हा रिसर्चर आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, डॉक्टर ट्रीटमेंट कोणाला देणार आहे, बेसिकली मेडिसिनला देणार आहे, म्हणजे मेडिसिन चेंज वगैरे करू शकतो कोण, डॉक्टर, पण पेशंट चेंज करणार आहे का, नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी मेडिसिन आहे ती एखाद्या पेशंटला दिली किंवा या पेशंटला ती दिली मेडिसिन, ठीक आहे, आणि त्या मेडिसिनला ती पेशंटला बरं वाटत नाही किंवा त्याचा इम्पॅक्ट काहीच होत नाही, तर डॉक्टर असं करणार आहे का, नाही भाऊ आमच्या मेडिसिन तुला काम येत नाही, तू चेंज हो, तुझा आम्हाला उपयोग नाही. पेशंटला चेंज करणार आहे का, नाही, डॉक्टर मेडिसिनला चेंज करून पाहिजे ना, पेशंटला थोडी चेंज करणार आहे, म्हणजे बेसिकली जे डिपेंडंट व्हेरिएबल असताना त्याला डॉक्टर कुठली ट्रीटमेंट देऊ शकत नाही, पण इंडिपेंडंट व्हेरिएबलला ट्रीटमेंट देऊ शकतो, म्हणजे त्याला मॅन्युप्युलेट चेंज करू शकतो, ठीक आहे. तर बेसिकली कन्सेप्ट इतकीच सांगायची, जे इंडिपेंडंट व्हेरिएबल असतं, ठीक आहे, ते चेंज होऊ शकतं, त्याला मॅन्युप्युलेट रिसर्च करत असतो, पण जे डिपेंडंट व्हेरिएबल आहे, ठीक आहे, इकडचं हे पेशंट, त्याला बेसिकली रिसर्चर आहे तो चेंज वगैरे करू शकत नाही, ठीक आहे. कन्सेप्ट सारी सोपी पहा, कन्फ्युजन झालं असेल, ठीक आहे, माझ्याच बोलण्यात कन्फ्युजन झालं दोनदा, हे पहा पुन्हा एकदा रिपीट करतो सिम्पल दोन सेकंदात. तरी पहा हा पेशंट आहे, ठीक आहे, इथं पेशंट आहे, इथं झोपलाय असा, ही मेडिसिन आहे, ठीक आहे, तर मेडिसिनला आपण काय म्हणलं, इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणलं, ठीक आहे, पेशंटला डिपेंडंट म्हणलं. तर इथं मेडिसिन जर पेशंटला दिली आणि पेशंटवर त्याचा इम्पॅक्ट काहीच झाला नाही, तर आपण मेडिसिन चेंज करणार आहे ना, पेशंट थोडी चेंज करणार आहे, ठीक आहे, म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल जे आहे ना त्याला आपण मॅन्युप्युलेट चेंज करण्याचा प्रयत्न करत नाही, ठीक आहे, पण इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे ना त्याला आपण मॅन्युप्युलेट करतो. मॅन्युप्युलेटचा अर्थ असा होतो की ट्रीटमेंट वगैरे देऊ शकतो, कशाला, मेडिसिनला, मेडिसिनला आपण म्हणू शकतो, आपण त्याच्यावर रिसर्च करू शकतो किंवा त्याला काहीतरी ट्रीटमेंट, म्हणजे त्यावर म्हणू शकतो आपण एक्सपेरिमेंट करू शकतो, ठीक आहे, कशावर, मेडिसिनवर. म्हणजे सिंपल कन्सेप्ट इतकी सांगायची की इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे ना याला रिसर्च ट्रीटमेंट देत असतो आणि त्याचा इफेक्ट किंवा त्याचा म्हणू शकतो आपण, हा इफेक्टच काय होतोय, डिपेंडंटवर हे पाहत असतो रिसर्चर, ठीक आहे, म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबलला रिसर्चर काय चेंज करायचं ते करून घेतो, पण डिपेंडंट व्हेरिएबलला रिसर्चर हात लावित नाही, हे लक्षात ठेवा, सिंपल साधं, ठीक आहे. हे क्रॅश कोर्समध्ये मी डीपली सांगितलंय पा, ठीक आहे, डिपेंडंट इंडिपेंडंट दोन्ही पाहिला आपण. नेक्स्ट आहे इंडक्टिव्ह रिझनिंग. इंडक्टिव्ह रिझनिंगचा प्रवास कसा असतो, स्पेसिफिक टू जर्नल असतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. तुम्हाला इथं उदाहरण सांगितलं होतं पा न्यूटनचं, ठीक आहे, हे सफरचंदाचं झाड आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, या सफरचंदाच्या झाडावरून एक सफरचंद खाली पडलं, ठीक आहे, ॲक्च्युली पडलं, ते न्यूटन बाबांनी पाहिलं, ठीक आहे, न्यूटन बाबांनी पाहिल्यानंतर त्यांना काय कळलं की सफरचंद झाडावरून खाली पडत आहे, म्हणजे त्यांना ही स्पेसिफिक गोष्ट होती, सफरचंद खाली पडणं स्पेसिफिक गोष्ट आहे ना, त्यावरून ते जनरल थॉटकडे गेले की जगामध्ये कुठेही कोणतीही गोष्ट पिकली तर ती जमिनीवरच पडते, ठीक आहे, म्हणजे ग्रॅव्हिटीचा शोध लावला. म्हणजे इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये आपण काय करतो, स्पेसिफिक गोष्टीवरून जनरल गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच एक थिअरी
काय करतो, थिअरी जनरेट करण्याचा प्रयत्न करतो. कशामध्ये? इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये. ठीक आहे, म्हणजे न्यूटननी थिअरी काढली ना ग्रॅव्हिटीची, ठीक आहे, तर बेसिकली इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये आपण थिअरी काय करत असतो, जनरेट करत असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि हा प्रवास कसा असतो, स्पेसिफिक टू जर्नल असतो. ठीक आहे, म्हणजे सफरचंद पडलं ही स्पेसिफिक गोष्ट होती, त्यावरून आपण काय केलं, जगामध्ये कुठेही कोणती गोष्ट पिकली तर ती खालीच पडते, हे जर्नल गोष्ट फाइंड आउट केली. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे डिडक्टिव्ह रिझनिंग. डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये बेसिकली जर्नल टू स्पेसिफिक हा प्रवास असतो, म्हणजे द थिअरी ही जनरेट करावं लागत नाही, ऑलरेडी थिअरी असते, त्या थिअरीला फक्त आपण टेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, म्हणजे जर्नल गोष्ट असतात त्यांना आपण स्पेसिफिक नेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आपण म्हणतो डिडक्टिव्ह रिझनिंग. आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळला असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा, इथं थिअरी ऑलरेडी दिलेली असते, थिअरी जनरेट केली जात नाही. थिअरी जनरेट कुठे केली जाते, इंडक्टिव्हमध्ये केली जाते. ठीक आहे, पण लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे व्हॅलिडिटी. व्हॅलिडिटी म्हणजे बेसिकली जे आपल्याला मोजायचं आहे तेच रिझल्टमध्ये येत आहे का, त्याला आपण व्हॅलिडिटी असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो आपल्याला रिसर्च करायचं आहे, ठीक आहे, कोरोनाच्या व्हॅक्सिनने माणूस जगतो कायचा, आणि एखाद्या वेळेस कोरोनाचा व्हॅक्सिन दिल्यानंतर माणूस मरतोय, ठीक आहे, पुढच्या वेळेस कोरोना व्हॅक्सिन दिली की माणूस जगतोय. ठीक आहे, म्हणजे म्हणू शकतो आपल्याला रिसर्च करायचं आहे, पण त्याचं आउटपुट वेगळं येत आहे. आपल्याला एक्सपेक्टेशन काय की माणूस जगलाच पाहिजे, हे एक्सपेक्टेशन आहे. जर माणूस कोरोनाची व्हॅक्सिन दिल्यानंतर जगला तर रिसर्च हा व्हॅलिड आहे, ठीक आहे, त्याची व्हॅलिडिटी आहे. पण इन केस कोरोनाची व्हॅक्सिन दिल्यानंतर माणूस जगला नाही किंवा त्याचा वेगळाच काहीतरी रिझल्ट आला तर कोरोना हा जो रिसर्च आहे तो इनव्हॅलिड आहे. ठीक आहे, म्हणजे व्हॅलिडिटी इनव्हॅलिडिटी डिपेंड असते रिझल्टवर. ठीक आहे, म्हणजे जे आपल्याला रिसर्चमधून आउटपुट काढायचे सेम एक्झॅक्ट तेच आउटपुट येत असेल तर ती गोष्ट व्हॅलिड आहे, आणि जे आपल्याला रिसर्चमध्ये आउटपुट काढायचे सेम एक्झॅक्ट तेच आउटपुट रिसर्चमधून येत नसेल तर रिसर्च हा इनव्हॅलिड आहे. ठीक आहे, म्हणजे जे मेजर करायचे तेच मेजरमेंटमध्ये आलं तर व्हॅलिड, आणि जे मेजर करायचे ते मेजरमेंटमध्ये आलं नाही, वेगळंच काहीतरी रिझल्ट आला तर इनव्हॅलिड. ठीक आहे, सिम्पल साधी कन्सेप्ट आहे. नेक्स्ट आहे रिसर्चचा रिपोर्ट. तर रिसर्चचा रिपोर्ट म्हणजे फुल अँड फायनल जो रिसर्चचा रिझल्ट आहे तो. ठीक आहे, त्याला आपण रिसर्चचा रिपोर्ट असं म्हणतो, लक्षात ठेवा, सिम्पल साधा. ठीक आहे, नेक्स्ट आहे मेथड्स अँड टाईप्स ऑफ रिसर्च. तर बेसिकली आपण हे नेक्स्ट सेशनमध्ये स्कोर करूया. ठीक आहे, तर आज आपण काय पाहिलं, कन्सेप्ट आहेत रिसर्चच्या ते एकदम सिम्पल आणि शॉर्टमध्ये पाहिल्यात. ठीक आहे, टोटल 29 कन्सेप्ट होत्या, त्या आपण व्यवस्थित पाहिल्यात, आणि मी गॅरंटी देतो ह्या कन्सेप्ट जरी पाहिले ना तर 100% एक तरी क्वेश्चन, एक तरी, हे म्हणजे 30 ते 40 मिनिटाचं लेसन झालंय, इथून कमीत कमी एक क्वेश्चन 110% येईल, आले तर 4 ते 5 क्वेश्चन येऊ शकतात, कारण बेसिक ज्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत ना त्या सर्व कन्सेप्टच आपण कव्हर केल्यात. ठीक आहे, सर्वांचं बेसिक मिनिंग आहे ते व्यवस्थित पाहून जा, तुम्हाला गॅरंटी देतो एक तरी क्वेश्चन यापासून येईल. ठीक आहे, कमीत कमी एक म्हणतोय मी, जास्तीत जास्त 2 ते 3 पण येऊ शकतात. ठीक आहे, आणि 4 ते 5 येऊ शकतात, कारण बेसिकली जे रिसर्चचा कोर आहे ना, कोर पार्ट, तोच आपण इथं कव्हर केला आहे. ठीक आहे, म्हणजे कन्सेप्ट सर्व. तर काहीच, हे आपला पार्ट फर्स्ट होता रिसर्चच्या रिव्हिजनमधला. ठीक आहे, आणखी पार्ट सेकंड आणि थर्ड येईल. ठीक आहे, यामध्ये उर्वरित जो आपला 70%+ सिलेबस आहे किंवा म्हणू शकतो आपण 80%च्या पुढे सिलेबस राहिला आहे, तो आपण पार्ट सेकंड आणि थर्डमध्ये कव्हर करूया. ठीक आहे, आणि तुम्हाला क्रॅश कोर्स जॉईन करायचं असेल नेक्स्ट बॅचसाठी तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता, व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथेही दिलेला आहे. ठीक आहे, या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. नेक्स्ट बॅच आपली लवकर सुरू होणार आहे सेट आणि नेट एक्झाम संदर्भात, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअपवर दिली जाईल. ठीक आहे, मेसेज करू शकता. हा संपूर्ण लेसन पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.